नमस्कार, महावाईज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार असं खळबळजनक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी यावेळी केलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला, तर या कार्यक्रमात हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलंय, तर आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपयाचे 3000 करू, तर आता त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही जर आशीर्वाद दिला नाही तर ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असा खळबळजनक वक्तव्य रवी राणा यांनी यावेळी केलंय. तर ज्याचं खाल्लं त्याचं जाणलं पाहिजे, सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मत रवी राणा यांनी मांडले. तर रवी राणा यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं, दिवाळी नंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे. 3000 रुपये केले पाहिजे ना. आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्यान आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते, असा द्यावा लागते नोंदणी करण्यासारख्या. कोण कोण आशीर्वाद देणार हात वरत करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यात वापस घेऊन घेईन. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभा राहा हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचं येतं तर घेत राहायचं घेत राहायचं घेत राहायचं आणि सरकारनं दिलं घेत राहायचं पण त्याला वापस देत राहायचं देत राहायचं. तर देणारा सरकारी अजून मजबूतीनं सरकार देत राहील, नेते देत राहील आणि आमच्या गोर गरिबांचं कुठेतरी भलं होईल हा विचार करायला पाहिजे ना आपण. नाही तर आता मला माहित आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, अनेक मेंढक बाहेर निघतात